नमस्कार, शास्मिक लोकल एंटरटेनमेंट या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत असो। तर आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी ब्रेकिंग न्यूज जी तुम्ही आमच्याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तेजस्वी प्रधानने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आणि त्या फोटोने खळबळ माजवून टाकलेली आहे। त्या फोटोत तुम्ही तेजस्वीला ओळखूच शकत नाही। ही नेमकी तेजस्वीच आहे का की वेगळी कोणीतरी, अशा कमेंट्स आलेल्या आहेत। दिसते तर खूपच छान आहे, पण ती तेजस्वीच आहे का हेही कळत नाही। त्या फोटोखाली तेजस्वीने ॲड केलं आहे की ब्युटी बिगिन्स द मोमेंट यू डिसाईड टू बी युअरसेल्फ। ब्युटी बिगिन्स द मोमेंट यू डिसाईड टू बी युअरसेल्फ। हॅशटॅग टाकला आहे हॅपी लाईफ। आता तिने फ्रेममध्ये मी म्हटलं आहे म्हणजे ती स्वतःच आहे, दुसरं कोणी नसून ती स्वतः तेजस्वी प्रधानच आहे। मग ती एवढी वेगळी का दिसते? तिची प्लास्टिक सर्जरी तर झाली नाही ना, कॉस्मेटिक सर्जरी तर झाली नाही ना, का लिप सर्जरी झाली असे प्रश्न फॅन्सना पडलेले आहे आणि त्याचंच उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। इथे लिहिलेलं आहे मेकअप अँड हेअर, म्हणजे अंकिता मॅडमने त्यांचा मेकअप केलेला आहे। स्टायलिश अँड डिझायनर, फोटोग्राफर शैलेंद्र परदेश आणि लोकेशन आहे अँब्रोसिया रिसॉर्ट अँड स्पा मुळशी। मग निवेदिता मॅडम यांचं वेल सेड म्हणूनही आलेलं आहे। निवेदिता सराफजी यांचा कमेंट आलेला आहे की व्हेरी वेल सेड। तर याचा अर्थ काय? की तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे की हा मेकअप केला आहे? आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की तेजश्री आता महत्त्वाकांक्षी झालेली आहे, म्हणजे ती आधीपासून होतीच, पण आता ती करिअरमध्ये गरुड झेप घ्यायला तयार झालेली आहे तिच्या टेक ड्रीम्स नावाच्या प्रॉडक्शन हाऊसमार्फत। ती प्रोड्यूस करणार आहे, डिरेक्ट करणार आहे आणि अर्थात ॲक्टिंगही करणारच आहे। मग कुठल्या एका रोलसाठी का तिने हा मेकअप केला आहे का, की तिने प्लास्टिक सर्जरी करूनच स्वतःचा मेकओवर केला आहे? याचं उत्तर आपण येणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये देण्याचा प्रयत्न करू। आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। असेच भरभरून प्रेम करत राहा आपल्या चॅनल शास्मिक लोकल एंटरटेनमेंटवर। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनल आपलेच आहे आणि हो, काळजी घ्या।